सांगलीकरांना पुराच्या धोक्यापासून दिलासा मिळतोय. पूरपट्ट्यातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं नद्यांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. सांगली महापालिकेकडून परिसरात स्वच्छता मोहीम ही राबवली जाते. 200 कर्मचारी आणि 10 कचरा गाड्यांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाते. माननीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी उतरल्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छतेची खबरदारी घेण्यात येत आहे. आता सध्या 200 कर्मचाऱ्याद्वारे 7 ठिकाणी वार्ड क्रमांक 14 विशेषतः वार्ड क्रमांक 12 मध्ये कर्मचारी काम करत आहेत. जसे जसे पाणी ओसरत जाईल तसे आमची स्वच्छतेची यंत्रणा औषध फवारणी पावडर धुरळणी करण्यात येत आहे आणि पूर्णपणे याची राज्याचा कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या पद्धतीनं माननीय आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.